माझ्याकडून आणि डमीकडून तुम्हाला रक्षाबंधनच्या नारळी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. तर मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज मुळे साडीचा गेटअप खूप छान येतो. ते तुम्ही पहा, हे बघा किती कॉम्बिनेशन छान दिसते. त्याचे काट लावून तुम्ही ही आई आणि मुलीसाठी खूप छान दिसणार आहे. तीही कलर छानच आहे. माझ्याकडे ज्या काही नऊवारी येतात त्या सगळ्या व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पूजा झाली आहे, बाकी मला नऊवाऱ्या दाखवायची आहेत. ते दाखवते आणि भरपूर फुलं भेटलेत. कारण मध्ये पाऊस खूप होता, हे फुलं जास्त फुलतच नव्हते. आत्ता मध्ये 2 दिवस ऊन पडलंय तर भरपूर फुलं भेटलेत. वऱ्यात मी ज्या म्हणजे गटुड असं म्हणून मी नऊवाऱ्या दाखवले होते, जे ह्याच्यासाठी मंगळागौरीसाठी, त्यातली एक पैठणीची साडी होती, ते मी शिवून पाठवून दिले. त्याचा मला शूटिंग करायला जमलंच नाही. त्यानंतर आत्ता ह्या साड्या आहेत आणि तारीख आहे 20, म्हणजे आज आहे 19 तारीख. एक दिवस सगळे मी हे आधी साड्या शिवते. रक्षाबंधन पण आहे, माझं सगळं आवरून झालंय. आवरून मला लवकर निघायचं आहे, म्हणजे मला घरातून 8 वाजता निघायचं आहे. त्याच्याआधी मी हे सगळं शूटिंग घ्यायला लागले. तर ह्या तिन्ही साड्या शूटिंग घेते, जाता जाता त्या साड्या घेऊन जायचं आहे, द्यायचं आहे, एकांना भेटायचं आहे. त्यानंतर दिवसभर माझं रुटीन असणार आहे. खूप खास व्हिडिओ आहे तो. ऑलरेडी रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी येईल. बघते मी कसं कसं होणार आहे. आत्ता मी बोलते पण मला हे सुचत नाही आहे. तर आधी ह्या साड्यांचे शूट करून घेते. ह्यात तिन्ही शाई मस्त आहेत. तर आत्ता साड्या दाखवते. सगळं आवरून झालेलं आहे माझं व्यवस्थित. मला जिथं जायचं आहे तिथं मी 11 टायमिंग त्यांनी मला दिलेलं आहे. तर मला कमीत कमी घरातून 9 वाजता निघावं लागेल आणि त्यानंतर बोईसरला 1-2 ठिकाणी, म्हणजे एका ठिकाणी मला अर्जंट भेटायचं, 10-20 मिनिटाचं काम आहे. ह्या साड्या द्यायच्या आहेत. त्यानंतर मग मी जाणार आहे पालघरला, 10 लोकल पकडून तिथून मी आश्रमला जाणार आहे. त्यावेळेस आज मी तो खास दिवस त्यांच्यासोबत घालवायचा आहे आणि मला तिथलं सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. ते ऑलरेडी व्हिडिओ मी रक्षाबंधनच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी टाकेन. हा नंतर आहे, कारण ते व्हिडिओ ज्या दिवशी आहे त्या दिवशी मला टाकायचं आहे. तर आता हे मी साड्या दाखवते तुम्हाला. हिरवं ब्लाऊज आहे असं हे कोणाचं काय मेसेज आलं बघा लागेल. तर हे बघा खूप सुंदर दिसते. हा येलोच आहे. तर रिप्लाय खूप छान येतोय सगळ्या साड्यांना, त्याबद्दल सगळ्यांच्या मनपूर्वक आभार. कारण हे तर मी बल्कमध्ये घेते, पण ते बघून एका व्हिडिओ मागे किंवा 2-3 व्हिडिओ मागे एक तर ऑर्डर येतात की ह्याच्यातली कुठली तरी साडी त्यांना आवडते, त्या पॅटर्नमध्ये त्यांना ते कलर हवे असतात. तर मी तसं शिवून देते त्यांना. तर चालेल, अगदी मी डम्मीला ही साडी नेसवते, त्यानंतर दाखवते कोणा. तर मी थोडीशी अशी दिसत असेल कारण मला ही साडी पूर्ण दाखवायची होती, त्यामुळे आणि कॅमेरा लांबून कव्हर होत नाही, मी स्वतः शूटिंग घेत आहे, त्यामुळे थोड्याशा आम्ही असा क्रॉस दिसतो का असं वाटायला लागलंय. तर ही साडी पूर्ण पाहून मंगळागौरीसाठीची आहेत असं मला सांगितलेलं आहे त्याने. तर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. ह्याच्यावरचं ब्लाऊज मी नाही शिवलेलं आहे, हा मॅचिंग परफेक्ट झाला आहे, त्यामुळे खूप छान दिसतो. आणि इकडचे जे तुम्हाला हे असं लेअर दिसतं ना, ते खूप छान दिसतं. त्यामुळे तुमच्या त्या शाईमाने साडीला खूप लुक येतो. आणि इथं मी कुठेही हाताने शिलाई करत नाही, कारण मेट जे शिवते ते खूप व्यवस्थित बसतात. तुम्ही ज्योतीचाही पाहिला असेल व्हिडिओ, त्यात ती पूर्ण म्हणजे 2-3 तास ती साडी नेसली होती. त्यानंतर तिने डान्स केला होता, हे केला होता, पण त्या मिऱ्यात जशाच तशा बसल्या होत्या. आपण कधी कधी त्या खूप अशा फुलल्यासारखा वाटत असतील तर तेव्हा त्याला टच करणंही तितकंच गरजेचं आहे. तर आपण बॅक कॅमेराने बघूया. अजून 2 साड्या आहेत. ह्या साड्यांची ऑर्डर जेव्हा तुम्ही देता तेव्हा स्वतः कॉम्बिनेशन पाहत जा. मी व्हिडिओ कॉलिंगवरती सगळे सविस्तर साड्या दाखवते, त्यानंतरच तुम्ही ऑर्डर डन करा. आणि ह्या साड्यांचे रेट खूप वेगवेगळे आहेत, क्वालिटी वाईज आहेत. म्हणजे 1500 साडी 2500 पण सेम दिसतात दिसायला, पण क्वालिटीमध्ये फरक आहे, 15 किंवा बॉर्डरमध्ये असं असतं. त्यामुळे तुम्हाला 700 पण साड्या भेटतात, 500 पण साड्या भेटतात. इन्क्लूड मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की 500-700 साडी शिलाय ते पकडून तुम्हाला ती 1500 ब्लाऊज ते पकडलं तर 2000 पण बसतात त्या साड्या. पण पदर आणि त्याची क्वालिटी ते बघितल्याशिवाय तुम्ही प्लीज कुठूनही साड्या घेताना माझ्याकडूनच नाही ते कन्फर्म करा. कारण 9 वाऱ्या ह्या कधीतरी आपण नेसतो आणि त्यात पदर भरलेला नसेल तर त्या साडीला लुक येत नाही. आणि पदर घ्यावंच लागतो 9 वारीला, तरच ते एक लुक छान दिसते. तर बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला ही साडी दाखवते. तर मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज मुळे साडीचा गेटअप खूप छान येतो. ते तुम्ही पहा, हे बघा किती कॉम्बिनेशन छान दिसते. ह्याचे काट लावून तुम्ही थोडंसं डिझाईन करू शकता. ही अशी डिझाईन आहे. आणि हे जे धागा वर्क, धाग्याचे जे
हे येतं बॉर्डर येतं हे तसं आहे. ह्या साडी त्याला इतकं ते उठून दिसत नाही असं तुम्हाला डिझाईन वाटतं असं कॅमेरामध्ये, पण प्रत्यक्षात पाहिलं खूप छान दिसते. हे जरीचे काट आहेत आणि ग्रीन बॉर्डर आहे, डार्क ग्रीन बॉर्डर आहे आणि हे असं आहे. आणि हे अख्ख्या साडीला अशा बुट्ट्यात हे इतक्या जवळ आहेत. एकदम जरी जी आहे ती अशी डार्क नाही आहे, नॉर्मल जी जरी असते जुन्या साड्यांना तशा पद्धतीची जरीमध्ये कोयरी आहे आणि पैठणी छोटासा बॉर्डर आहे. हे बघा आणि ह्याच्या ह्या प्लेट्स बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 त्याच्या खाली लपलेला 2, 14, 15 आणि हा पदर ह्याचा पदर खूप छान आहे. हे विथ ब्लाऊज होतं की काय मला पण आयडिया नाही आहे, पण मी विचारले नाही. विथ ब्लाऊज असेल तर हा जो दिसतो ना ग्रीन असा असणार आहे, त्याने शिवलं असेल तर खूप गेटअप छान येतो. तर ही आहे शाई मस्तानी, कारण ह्या वेळेस मंगळागौरीसाठी तुफान अशा ऑर्डर आहेत. रोजचे शिवते, रोजचे पाठवते, काय तर व्हिडिओमध्ये मला दाखवायला पण जमत नाही, खूप सुंदर दिसते. तर बाकीच्याही दोन साड्या पाहूया, ह्याचा काष्टा दाखवते आधी तुम्हाला. आता आपण सगळ्यात आधी ह्याचा पदर पाहूया. ह्याचा लुक इतका सुंदर आहे, कोयऱ्यांची फुलांची अशी डिझाईन आहे. तर पूर्ण लुक हा असा दिसतो. शॉर्ट ब्लाऊजचं डिझाईन दाखवते. ह्याचे काट जास्त होते आणि ही काट मी काढून इकडे लावलेले, खूप सुंदर आहे आणि डोरी केलेलं आहे आणि डोरीला हे असं त्याचे डिझाईन केले होते. हे बघा काष्टा मागून, आणि ही साडी अंगाला एकदम चापून सोपून बसते. तर ही झाली आत्ता ह्या दोन साड्या पाहायचे, एक छोटी एक मोठी. ही आहे दुसरी साडी आणि हिची उंची आहे किती, त्याने सांगितलं आहे मला किती माप आहे. उंची 24 आहे आणि शीट 24 आणि कमर 23, पण मी हे 24 ऐवजी 26-27 ठेवलं आहे, कारण ह्या साड्या कधी तर वापरण्यात येतात मुलींना. आणि ही सावरीमधून शिवलेली, तिच्या आईने दिलेली ही साडी होती. कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि ब्लाऊज मॅचिंग झालेला आहे. तर ह्याच्यासाठी कपडा तुम्ही तुम्हाला दाखवते, सहावारी दिली होती आणि पदर पण खूप सुंदर आहे. खूप लहान असेल, 24 म्हणजे वाटतं 4 ते 5 वर्षाची मुलगी. पण ह्याला प्लेट बघा तुम्ही, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 प्लेट ह्याला ही घेतलेत. म्हणजे ही इथून धरून तुम्ही पाहिलं तर जे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि हे 11, म्हणजे 11 मिऱ्या आहेत. म्हणजे मोठ्यांना आपलं 15-16 असतात, कारण हे घेर पाहिजे, घेर शिवाय ह्या साडीला लुक येत नाही. कमी कमी पण 4-5 मिऱ्यामध्ये पण तुम्ही करू शकता, खालची एकच ठेवतात, मी तसं करतच नाही. आणि हा जो पायघोळ आहे, हा पायघोळ पण तुम्ही बघा किती असे पायघोळ येतात म्हणजे उंचीपेक्षा. त्यामुळं मी 6 वारी शक्यतो साडी पूर्ण वापरते आणि ब्लाऊजसाठी कपडा राहिला तर मी परत त्यांना देते. ह्याचा पदर लुक खूप छान दिसतोय आणि आमच्या डमीच्या कमरेला बरोबर बसला, कारण कमर 25च आहे. म्हणजे आमच्या डमीची 25 परत पकडल्या तर 26-27, म्हणजे आमच्या डमीची कमर 28 पर्यंत असेल जास्तीत जास्त. त्यामुळे माझ्या मोठ्या साड्या सगळ्या ह्याला हिला लूज होतात. आता मी दुसरी डमी आणणार आहे मोठी. असा भाग आहे आणि असे ह्याचं काष्ट्रा आहे आणि इकडं पदर. पदर तुम्हाला छोटा वाटत असेल ह्याच्यात, पण ते व्यवस्थित येईल, कारण डमीची उंची आपल्या मानाने आहे आणि मुलगी ती खूप छोटी आहे त्याच्या ह्याच्याने. पण डमीला हा परफेक्ट बसत होता म्हणून मी ह्यालाच हे केलं. आणि ह्याचे काट बघा, साडी खूप सुंदर आहे, आबोली कलर आहे. आणि ही साडी आहे हिच्यासोबत हिच्या आईची पण साडी आहे, कारण दोघींनी दिलेली ती साडी आहे. मी विचारलं त्यांना की दोन्ही 20 तारीख आहे तर म्हणजे ही झालेली का ऑलरेडी शिवून कालच, तर ते बोलले नाही त्यांची पण आहे तर दोन्ही सोबतच द्या, कारण ही मी दुसऱ्या साडीसोबत मी हे करत होते. खूप सुंदर दिसते लहान मुलींना पाहिल्यानंतर, लुटे चालतात. आणि हा इतका ह्याला घेर आहे मागून असा आहे. तर हा आता मी घडी करते आणि ती चायची साडी दाखवते. हा कॉम्बिनेशन जबरदस्त दिसतोय, निळा आहे आणि काट मरून आहे, खूप सुंदर साडी दिसायला लागली. आत्ता ही साडी मी डमीला हे करते आधी, मग त्या मरून कलर ब्लाऊज आणि ते हे काट लावून शिवलं ना खूप सुंदर दिसणार आहे. आणि त्या साडीचा मी कपडा राहिला आहे तोही दाखवते. म्हणजे एक ब्लाऊज बसेल म्हणजे ती लहान आहे म्हणून शक्यतो राहत नाही कपडा. हे बघा हे काठ हे असे तुकडे बिकडे आहेत ते तसंच सांभाळून देते मी, कारण त्यांना ब्लाऊज शिवायचाच असतो. शक्यतो मॅचिंग असतं की खूप छान दिसतंय. मी ब्लाऊजचं विचारलं नाही, पण राहिलेला असेल तर तो कपडा मी काढते, असेल तर आवर्जून मी त्यांना सांगते की राहिलेलं आहे त्याच्यामध्ये मी देते म्हणून. तर ह्या डमीचा आता पदर, हा पदर खरंच खूप सुंदर दिसायला लागला, मस्त दिसतो हा पदर. म्हणजे एकदम असं अपोजिट हे आलं ह्याला, काय बोलतात काट आले, त्यामुळं हा कलर खूप सुंदर दिसतो. हे बघा पाहिल्यानंतर, आणि ह्याच्या अशा काटाचं ब्लाऊज असेल तर काट पण वेगळं, हे पॅटर्न थोडंसं वेगळं आहे.
म्हणजे असं ह्या पॅटर्नचं साडी मी नाही, म्हणजे अशा पॅटर्नची साडी मी नाही शिवलेली, अशा काटाची पॅटर्न तर सगळी शिवते मी। तर थांब आता, हां आता तू अशी अशी राहा आणि मागून मग काय काय झालं तुला, काय झालं ग, तुम्ही व्यवस्थित नेसवत नाही आहेत मला साडी, हिची लई घाई, ही तुझंच रक्षाबंधन आहे। हां हां राखी बांधा आता मला, सांगते बांधते बांधते, तुमच्यासोबत तर असते बाळा दिवसभर, मग आपण एकमेकांना राखी बांधायचं, राखीचा अर्थच असं आहे की रक्षा करायचं एकमेकांचं, कुठल्याही परिस्थितीत सोबत राहायचं, भाऊ असो मैत्रीण असो कोणी असो, रक्षाबंधनचा अर्थ असते। बघ आता तुला काही तुला त्रास नाही आहे, आता तुझं ब्लाऊज कुठूनही दिसत नाही, हां खूप छान वाटत आहे, मी कशी काय बोलते, मला बऱ्याचदा माझ्या घरचे बोलतात काय कोणाशीही बोलते, मला अगं म्हणले माझी डम्मी, चल डम्मी काय झालं बघ, कुठंच तुला तुझा तो ब्लाऊज दिसत नाही आणि आपण बॅक कॅमेराने तुला दाखवू, हां आमच्या डम्मीला रक्षाबंधनच्या शुभेच्छा द्या, तुम्ही चे कार्ड दाखवते तुम्हाला, ऑलरेडी ही कार्ड एवढं आहे ह्याचं, इथून इथपर्यंत मरून आहे आणि ह्याच्यावरती गोल्डन अशी वेल आहे दोन्हीही बाजूला, त्यामुळे साडी खूप सुंदर दिसते आणि ह्याच्यामध्ये अशा रेषा आहेत, त्याला बुट्टे आहेत, वेगळी आहे थोडीशी साडी आणि हे अशा प्रकारे बघा किती सुंदर दिसते, किती सुंदर दिसते, खूप कॉम्बिनेशन सुंदर आहे, इतकी उठून दिसा लागली ही साडी कॉम्बिनेशनमध्ये, आणि हे ह्याचे काट बघा इतके छान दिसत आहेत, त्याच्यावरती वेल आहे खालचं तुम्ही पाहिल्यानंतर, तर आपणाला बऱ्या असं कलर कॉम्बिनेशनमध्ये खूप आपणाला कन्फ्यूज होत आहे, तर दोघी आई आणि मुलीसाठी खूप छान दिसणार आहे, तीही कलर छानच आहे, माझ्याकडे ज्या काही नऊवारी येतात त्या सगळ्या छानच असतात आणि भरजरी बोलतात ना तसं आहे, कोणतं तर गाणं आहे ना काय पदरावरती जरतारेचा मोर नाचरा हवा, आय बघा हे इतकी सुंदर साडी। हा मी मागून पदर दाखवते तुम्हाला, पदरमध्ये मल्टी कलर असं वेल फुलांची डिझाईन आहे, त्यामुळं अजून थोडं कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय। काय ग डमी काय झालं, हा डमीची अशी तक्रार आहे, मध्ये तुम्ही दागिने ते घालून शूट करायचे ते खूप लुक छान दिसते हे मी तुम्हाला सांगते, पण मला फक्त साड्या दाखवायचे असतात, ते सगळं करत बसायला वेळ नसतंय, म्हणून जी वेळ नसतं म्हणजे कसं ते काढा घाला हे करा, मध्ये मला वाटलं होतं, मला एक दोघींनी सजेशन दिलं होतं की तुम्ही असं हार बीर काढून थोडंसं शूटिंग करा छान दिसेल, पण वेळ आणि वेळेत देणं हे जास्त महत्त्वाचं आहे, तर नऊवारीचं हे पूर्ण लुक तुम्हाला दाखवलं आहे, तुम्हाला ह्या व्हिडिओ कधी मी टाकेन मागे पुढे होता त्यामुळं तो एक गोंधळ होतो आहे, पण गणपतीसाठी आणि ह्याच्यासाठी काय बोलतात मंगळागौरीसाठी आहेत अजून दिवस आहेत, दहा दिवस आहेत, तुम्हाला कुठली साडी हवी असेल तर मला कॉल करायचा आहे आणि मी लगेच तुम्हाला ती साडी स्टिच करून तुम्हाला घरपोच देते, तर हे बघा ही अशी साडी, चल डब्बे ही साडी द्यायची आहेत तुम्हाला, आमचा व्हिडिओ लेट येणार आहे रक्षाबंधनचा, माझ्याकडून आणि डब्बेकडून तुम्हाला रक्षाबंधनच्या नारळी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा, कारण काय झालं डब्बे आजचाच टाका व्हिडिओ, अरे बाबा आत्ता मला निघायचंय आणि मला ऑलरेडी रक्षाबंधनचे फ्रॉक शिवलेत ना मी, ते त्याचा व्हिडिओ टाकायचंय, रेड कलरचा फ्रॉक शिवलेत मी एका साडीतून, तर तो व्हिडिओ प्लीज पहा, तुमच्या सावरीच्या साडीतून तुम्ही कॉम्बो कसं बनवू शकता तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, कारण तुम्ही रक्षाबंधनच्याच दिवशी टाकणार, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आश्रमला जाणार आहे मी, तर तिथली सगळी माहिती देणार आहे, प्लीज तेही व्हिडिओ दोन्ही पहा, तुम्हाला रिक्वेस्ट करते, कारण मला आत्ता आयडिया नाही आहे, कारण मी जाणार आहे तर त्यानंतर तिथं शूट करणार आहे, एका व्हिडिओमध्ये तर तिथलं शूट होणारच नाही, तर दोन पार्ट मी करेन त्याचे, कारण मला सविस्तर तो आश्रम दाखवायचा आहे, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, पण हा त्याच्यानंतर व्हिडिओ येणार आहे, तर मी तो व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला असेल, हा रक्षाबंधन झालं दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी, हा मी शक्यतो रक्षाबंधनच्या 2 दिवस ते व्हिडिओ झाल्यानंतर हा लगेच टाकेन मी, कारण मंगळागौरीच्या नऊवाऱ्यात साड्या खूप जणांना पाहायच्या आहेत, त्यासाठी मागे आम्ही सखी ग्रुप सोबत गेल्यानंतर तिथले व्हिडिओ शूट केले होते, तेव्हा सुद्धा मी 2 पार्ट केले होते, ह्यावेळेस पण 2 पार्ट होणारच याची मला खात्री आहे, कारण काय पूर्ण मला रक्षाबंधन दाखवायचं आहे, त्यांचं थोडंफार तिथलं जेवणाचं दाखवायचं आहे, त्यानंतर तिथं मेडिकल फॅसिलिटीवरती त्यांनी एक वार्ड बनवलेला आहे तोही दाखवायचा आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगायला लागले प्लीज प्लीज ते व्हिडिओ पहा, आणि तुम्हाला किती काही जमत असेल तर तिथपर्यंत अगर तुम्ही त्यांना मदत पोहोचू शकता तर प्लीज मदत पोहोचवा,
मी त्यांचा नंबर तिथे खाली देणारच आहे. आणि ह्या नववाऱ्यांच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की सांगा. आणि मी आश्रमला जाऊन आल्यानंतरच हा व्हिडिओ एडिट करणार आहे, कारण मी आत्ता निघणार आहे, मला यायला संध्याकाळ होईल किंवा मी थांबणार पण आहे, दुसऱ्या दिवशी येणार आहे. त्यामुळे ते सगळे व्यवस्थित झालं तर ह्याच्यात जे काय बोललेलं मी तसंच ठेवणार आहे. पण कदाचित तिथं मला नाही जमले व्हिडिओ शूट करायला व्यवस्थित, किंवा दोन व्हिडिओ नाही झाले, एक झाला, काय होईल ते होईल, पण त्यानुसारच माहिती देणार आहे मी तुम्हाला. आणि ह्या साड्या कशा वाटल्या नक्की सांगा. मंगळागौरीसाठी अजून दिवस आहेत, 10-12 दिवस आहेत. इवन गणपतीसाठी कुठल्याही तुम्हाला नऊवाऱ्या साड्या हव्या असतील, गौरीच्या साड्या हव्या असतील, तर गौरीच्या साड्यांचा व्हिडिओ लवकर टाकते मी, कारण शिवणं चालू आहे, साड्या पाठवून देते मी कुरिअरने. सगळं शूट करायला जमत नाहीये, पण ज्यांचे ऑर्डर आहेत ते पूर्ण करण्याचा जास्त मी प्रयत्न करते. पण तुम्हाला कुठल्या सणासाठी नऊवारी हव्या असतील, तुमच्याकडे असेल ती पाठवलं तरी चालेल, किंवा माझ्याकडून घेऊन तुम्ही शिवलं तरी चालेल, पण मुलींसाठी तुमची सहावारी पाठवा, त्यातून मी शिवून देईन तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.